तुम्ही इथे आलात आणि आपला सन्मान इथे आमच्या या स्पर्धेचे शिल्पकार प्रवेश घ्या. चला अमोल सर थोडेसे नाराज नक्कीच आहेत, परंतु यास क्रिकेट यालाच म्हटलं जातं आणि हाच क्रिकेट पाहण्यासाठी मात्र ही एवढी गर्दी होत असते नेहमीच. तर अमोल सरांचा इथे सन्मान झालाय. तर यस आपण इथे सन्मान घेऊया. हा गेम स्टार्ट करा, 2 मिनिटं. यस रायगड टीम, यस रायगड टीम आपण विनिंग ट्रॉफी घेण्यासाठी यायचं आहे. इकडे समोर या, समोर घेऊ. मी आमच्या सर्व मान्यवर मंडळी, प्रवीण शेठ पाटील, बोलाना शेठ पाटील, त्याचबरोबर नितेश शेठ पाटील, अशोक बुवा पाटील, अनिल शेठ पाटील, हरेश शेठ म्हात्रे, गुरु शेठ म्हात्रे, या प्रशांत आणि रोशन आमचे. यस मॅनेजर विशाल जितेकर, निलेश परदेशी, तेजस म्हात्रे आणि प्रशांत खानावकर, या आपण आणि मोहंती पाटील. हॅलो थांबा एक मिनिट. अरे असे यस, तर इथे ट्रॉफी, विनिंग ट्रॉफी रायगड टीमला दिली जाते. हॅलो या नितेश शेठ समोर या. ओके या या समोर या. येत का सगळा क्लिअर? यस. तर शो मॅच ट्रॉफी इथे दिली जाते विनिंग टीम साठी. थोडा असा मार ना कॅमेरा काढून. एक मिनिट. यस तर अभिनंदन टीम रायगड, बोलूया आपण कॉमेडी बॉक्स मध्ये. यस कॅप्टन थँक्यू व्हेरी मच. कोणा सर आपण बघताय मैदानावरती तळोजा संघ खेळतो आणि हा चौथा संघ या स्पर्धेमध्ये खेळताना बघताय उस्मानचा संघ. आणि सुरुवातीला खूप चांगली गोलंदाजी झाली, मात्र त्यानंतर अफनांचं आक्रमण आणि याला म्हणतात की अभ्यास केला उस्मानचा आणि पेपर आला अफनांचा. आणि उस्मानकडनं अपेक्षा होती उस्मान एक्झिबिशन मॅचमध्ये लवकर बाजला, पण काय जबरदस्त बॅटिंग आपण बघितली मागच्या सामन्यामध्ये ओंकार पाटीलची आणि त्यानंतर संकेत पाटीलचं ते निर्णायक षटक. 5 बॉलमध्ये 5 करू दिल्या नाही. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. आणि स्पर्धा मुरबीची आणि मुरबीचे 2 स्टार खेळाडू त्या मॅचमध्ये समगले आणि मैदानामध्ये आपण बघतात ही पहिल्या फेरीतील अंतिम मॅच आहे. तिकडे आपण बघतोय बाग 11 तळोजे वर्सेस जय हनुमान दातिवली.
विशाल मडवीचा संघ, अक्षयचा संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतायत उस्मान पडेल अलीचा संघ आपण बघतायत. 21वा पहिल्या षटकात तर बॉलिंग मार्गवर विनीत मडवी येत आहेत. सुरुवातीला आपण बघितलं पहिलं तीन चेंडूत फक्त पाच जावा, मात्र त्यानंतर आणि आता मात्र रायगडचा टायगर डळकाय फोडतोय षटकाराने. इथे मात्र धावसंख्येला घेऊन गेला पुढे. हॅलो मंडपवाले, मंडपवाले जरा स्टेजच्या समोर याचा बाईक जिथे आहे तिथे लगेच या. थोडासा शॉर्ट सर्किट वाटतोय आणि प्रेक्षकांना विनंती आहे की कोणीही वायरीसमोर जाऊ नका. Yes. Dinesh Thakur, Dinesh. आणि आमचे नितेश पाटील यांच्याकडून 5000 रुपयाचा डोनेशन घोटचे यांच्याकडून आले, त्यांचा आभार आम्ही व्यक्त करतोय. करा कॉमेंट चालू करा. खूप खूप धन्यवाद संदीप सर. आणि रायगडचा टायगर मात्र धावांचा पाऊस पाडतोय मैदानावरती, सलग त्याच्या बॅटमधून येतोय तिसरा षटकार बॅक टू बॅक. 39 धावा झाल्यात. हा चेंडू यावेळेस बॅटवर नाही आला, ऑफ साईडला पिचिंग झाला होता. आणि उस्मान पटेल आता मात्र 16 धावसंख्येवरती पोहोचलाय, 23 वरती पोहोचलाय अफनान पटेल. खऱ्या अर्थाने अफनानने सुरुवात केली होती मागच्या षटकामध्ये, त्याच्या बॅटमधून 16 धावा 3 चेंडूमध्ये आल्यात. आणि उस्मान मात्र आता 23 वरती खेळताना आपण बघतोय 7 चेंडूचा सामना केला. दुसरं षटक प्रगतीपथावरती. हा चेंडू यावेळेस मात्र खूप जास्त बाहेर, व्हाईटचा इशारा येतोय. ऑफस्टम्पच्या खूप जास्त बाहेर दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात, कारण सलग 3 षटकार आल्यामुळे ऑफस्टम्पवरती पिचिंग करण्याचा प्रयत्न केला जातो. आणि या प्रयत्नात मात्र हा चेंडू खूप जास्त बाहेर डिलिव्हर झाला आणि त्यामुळे पंचांनी वाईट घोषित केलाय. 40 धावा अवघ्या 10 चेंडूमध्ये 40 झालेले आहेत. 5 ओव्हरची मॅच. हा चेंडू यावेळेस मात्र कव्हर पॉईंटच्या दिशेने अफलातून पटका, स्क्वेअर ड्राईव्ह दाखवतात यावेळेस मात्र उस्मान पटेल. आणि चौकाराच्या साईने धावसंख्या धावपालकावरती 24 जणू की आपण एखादी हायलाईट बघतो एखाद्या मॅचची. उस्मान आणि दातिवली संघासाठी लावण्य लोंगळे यांच्याकडनं खूप खूप शुभेच्छा आल्यात आणि या स्पर्धेलाही शुभेच्छा आल्यात. ते ऑनलाईन बघतात, आय थिंक त्यांचे आपण स्वागत करूया. हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा पंच व्हाईटचा इशारा करतायत. पंचेचाळीस धावा आपण बघतो धावफलकावरती. जबरदस्त बॅटिंग आणि हे संपूर्ण तळोजागर. मात्र उस्मान जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा मात्र ही गर्दी
तुम्हाला नेहमी बघायला मिळते. जेव्हा जेव्हा उस्मान ठाणे जिल्ह्यातही कधी खेळताना आपण बघितलं तेव्हाही तळोजाचे सर्व प्रेक्षक उस्मानला संघाला सपोर्ट करण्यासाठी येत असतात. आणि आज तर अविनाश केने यांचा इथे सन्मान या व्यासपीठावरती केला जाईल. अविनाश केने या. मी प्रशांत यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते अविनाश केने यांचा सन्मान करायचा आहे. एक्कावन्न धावा झाल्यात, 51 51 दोन ओव्हर नंतर. तर जिलानी आमच्या कॉमेडी बॉक्सच्या समोर आहेत तळोजाचे कट्टर समर्थक आणि उस्मानचे डाय हार्ड फॅन आहेत. जिलानी स्वागत आहे जिलानी तुमचं आणि संपूर्ण तळोजाकरांचं स्वागत आहे. आणि यूट्यूबच्या माध्यमातून जर दातिवलीचे समर्थक जोडले गेले असतील किंवा इथे उपस्थित त्यांचंही स्वागत. 51 धावा दोन षटकात आणि धावांची गती आपण बघतात 25.50. स्वर्गीय सरपंच विश्वनाथ शेठ ठाकूर चषक या स्पर्धेचा आजचा चौथा दिवस आपण बघतायत. आणि मागचा सामना प्रेक्षणीय सामना, ही प्रेक्षकांसाठी पर्वणी होती. आणि रायगडने जणू काय सांगितलं, इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. आणि अशा पद्धतीने तो सामना त्यांनी जिंकला. एक रोमहर्षक लढत आपण बघितली. बॉलिंग मार्गवर अक्षय मात्र येत आहेत. फिरके आक्रमण या ठिकाणी सुरू होत आहे. बघा 25 मिनिटाचा टायमिंग आहे तुमच्याकडे, वेळ आहे. 25 मिनिटात तुम्हाला 5 षटकं कम्प्लीट करावी लागतील. दातिवलीसाठी ही सूचना असेल आणि प्रत्येक संघासाठी सूचना असेल, निर्धारित जी वेळ आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला जी काही षटकं असतील ती कम्प्लीट करावी लागतील. 20 मिनिटं तुम्हाला 4 षटकं, म्हणजे 5वं षटक वेळेवरती सुरू व्हायला हवं, अन्यथा एक फिल्डर आतमध्ये येईल बाउंड्रीवरनं आणि त्यामुळे तुमचं नुकसान होऊ शकतं. 52 धावा धावफलकावरती पुन्हा एकदा हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा अप्रतिम स्ट्रोक उस्मानच्या बॅटमधून रायगडचा टायगर फोडतोय टरका या मैदानावरती. आणि दोघांमध्ये एक जबरदस्त भागीदारी, अतूट अभेद्य भागीदारी. आणि ही भागीदारी आता मात्र मोठी होताना दिसतंय. रिप्लेमध्ये बघू शकाल हा चेंडू फुल टॉस होता, ड्राईव्ह करतायत. फटक्यांचं कोठार आहे मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करण्यासाठी उस्मान जाणला जातो. आणि कुठेतरी मागच्या सामन्यात तो शून्यावरती बाद झाला तर ते अपयश धुवून काढण्याचा प्रयत्न या सामन्यात करत असताना आणखीन एक लास्ट जेव्हा फटका उस्मानच्या बॅटमधून चेंडू आउट ऑफ द पार्क षटकार. आणि धावसंख्या धावपलकडे आपण बघतोय 62 धावा. आमच्यासोबत स्कोरच्या भूमिकेत आहेत अजय वर्तेकर मॅन फ्रॉम कोपरा, मगाशी सोनी पाटील होते. आणि आमचे कांचन पालकर आमचे ऑफिशियल स्कोर आहेत, बाहुबली आहेत. थोडंसं रेस्ट करतात, विश्रांती घेत आहेत कारण कंटिन्यू त्यांनी स्कोरिंग केलेली आहे स्पर्धेमध्ये. अधूनमधून थोडंसं रेस्ट. 43 वरती उस्मान खेळतो 62 धावा संघाच्या. हा चेंडू बॅटची कडा लागली होती आणि तळोजाकरांचा जीव अक्षरशः भांड्यात पडला होता कारण चेंडू हवेत होता. आणि त्यांना माहिती आहे उस्मान खेळायला हवा. उस्मानची बॅटिंग जेव्हा जेव्हा होते तेव्हा तेव्हा त्यांचा आनंद गगनात मावत नसतो. आणि उस्मान अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करतोय. बघूया इथून दातिवली संघ त्याला रोखेल का. 63 धावा 44 धावा धावल कधी आपण बघताय. स्ट्राईकला बऱ्याचपर्यंत अफनान पडेल येतोय अक्षय. हा चेंडू पायाच्या मधून निघतोय, कोलवा टप्प्याचा होता. व्हेरिएशन अक्षय मात्र चेंडूला कधी आत आणतो कधी बाहेर काढतो अशी ओळख आहे अक्षय मात्रची. पण या षटकात आपण बघितलं तर तब्बल 12 धावा आत्तापर्यंत कुठल्यात 5 चेंडूमध्ये. पहिल्या षटकात आपण 21 त्यानंतर 30 बघितल्या विनीतच्या. हा चेंडू पाठवलाय पण क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू जयेश मात्र त्या ठिकाणी होते. मंडप आले बघा, मंडप आले. आपण जरा
स्टेज वरती या स्टेज वरती मंडप वाले लगे या लगे पहिला गडी बाद होतोय बाग इलेवन तळोजा संघाचा अपनांच्या रूपाने धावसंख्या धावपलगती आपण बघताय 63 धावांची ही भागीदारी ब्रेक होते. जयेश मात्रे उर्फ चिंटू त्या ठिकाणी होता आणि मैदानावरती येतोय उस्मानचाच भाऊ बंधुराज अली अली पटेल मैदानावरती येतोय आणि अली देखील एक अत्यंत जबरदस्त असा क्रिकेटपटू आपण बघताय. बाग इलेवन तळोजा संघासाठी नेहमीच त्याला आपण चांगली बॅटिंग करताना बघत आलेलो आहे आणि दोन भाऊ आता मात्र मैदानावरती काहीतरी चर्चा करतात. दोघांमध्ये खूप चांगलं कॉर्डिनेशन आहे, खूप चांगलं अंडरस्टँडिंग आहे, त्यामुळे बघूया आता इथून अली पटेलची भूमिका आहे. संघ मजबूत स्थितीमध्ये 3 षटकात 63 धावा झाल्या आहेत आणि 21 धावांची धावगती बघायला मिळते, जी 25-5-0 होती 2 षटकाच्या अखेरीस. थोडंसं कासीला धावसंख्येवरती अक्षयला लगाम लावता आली कारण पहिल्या 2 षटकांच्या कंपॅरिझनमध्ये आपण या षटकात कमी धावा आल्या असं म्हणू शकतो, 12 आल्या, पण अजूनही 2 षटकं आहेत आणि या 2 षटकामध्ये बघूया बाग इलेवन तळोजा संघ कुठपर्यंत पोहोचतोय. उस्मान 44 वरती 12 चेंडूचा सामना केलाय, बघूया अर्धशतक पूर्ण करतोय का. देवेंद्र पाटीलला पाचारण करण्यात आलंय. देवेंद्र हा चेंडू यावेस मात्र वीरेंद्र सेवाग स्टाईल वॉटर शॉट 50 धावा पूर्ण उस्मान पटेल टायचा गजर. बॅट दाखवायचे उस्मान, बऱ्याच दिवसानंतर उस्मानची बॅट तळपलेली आहे आणि कुठेतरी धावा आटल्या होत्या त्याच्या बॅट मधून. आता मात्र बॅट दाखवा उस्मान. खालिद बाग यांच्याकडून उस्मानसाठी 500 रुपये आणि तळोजाच्या प्रेक्षक बघा थोडे लाईन बाहेर या, थोडेस बाहेर या. अरे त्यांच्या खेळाडूला त्रास होता का म्हणे याची नोंद घ्या. फिल्डिंग करताना बाहेर थोडे मागे या, या मागे अजून अजून मागे या. 69 धावा त्यांची तयारी आहे तळोजा करायची की मैदानात जाऊन उस्मानला खांद्यावर घ्यायचं लगेचच. ओ हो 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 आणखीन एक लाजवाब फटका कव्हर पॉइंटच्या दिशेने. 4 धावा या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय. तर तळोजाचेच प्रेक्षक आहेत त्यांनी सांगितलं की चौकार आहे. प्रेक्षक जरूर तळोजाचे आहेत पण नक्कीच प्रामाणिकपणे या ठिकाणी सांगतायत की हा चौकार आहे आणि आपण बघताय या चौकाराच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला यावेळेस 73 घरामध्ये आणि एक मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करतो. 99 धावा आपण आज बघितल्या. जबरदस्त बॅटिंग गावदेवी घोडची. हो फुलटॉस स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळतायत आणि त्या ठिकाणी जेल ड्रॉप होतोय. उस्मान पटेलचा झेल ड्रॉप होतो आणि उस्मान आज मगाशी टॉप एज लागला होता पण पहिल्याच षटकामध्ये आपण बघितला पण नशीब बलवत्तर होता आणि तो झेल खरं तर कठीण होता, सेफ लँडिंग झाली होती पण हा झेल रिप्लेमध्ये आपण बघू शकाल सोपा झेल होता. क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी विक्रमने चूक केली आणि तळोजाचे समर्थक बघा स्क्रीनमध्ये टाळ्या वाजवत आहेत. त्यांची इच्छा होती की हा झेल ड्रॉप व्हावा. हो आली यावेळेस मात्र ऑन द टोस करायचा प्रयत्न, नोचा इशारा पंचा ठिकाणी करतायत कारण आय थिंक फर्स्ट वॉर्निंग दिली होती बहुतेक त्यामुळेच की काय पंच काय फ्रीट. तर फ्रीटचा इशारा सुनील पाटील सर या ठिकाणी करतायत आणि 75 धावा धावपलगती. अली पटेल स्ट्राईकला आहेत आणि आता फक्त 3.3 षटकं झालेत म्हणजे अजूनही 9 चेंडू शिल्लक आहेत आणि बघूया 9 चेंडूमध्ये किती धावा आहेत. 99 तर झालेले आहेत या मैदानावरती. हा चेंडू बॅटची कडा घेऊन एस्टनमध्ये आदळतो पण फ्रीट होता त्यामुळे बचावले थोडक्यात. बऱ्याच जणांना कधी कधी फ्रीट लक्षात येत नाही आणि अली प्ले डाऊन झाले होते आपण बघू शकाल त्या ठिकाणी. स्टम्प स्टम्पमध्ये देखील लाईट आहे, स्पार्कलिंग बेस देखील आपण बघताय त्या नाईट स्पर्धेमध्ये नेहमी बघायला मिळतात. हा चेंडू यावेळेस पुन्हा रिप्लेमध्ये दाखवत आहे. 24 लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. यावेळेस पुन्हा एकदा बीट केलं, चांगलं कमबॅक. 2 चेंडू अप्रतिम आता आहेत. 9 नंतर गोलंदाज आपण बघताय देवेंद्र पाटील. 2 चेंडू 10 धावा दिल्या होत्या पण नंतर आपण बघताय एक 9 चेंडू आला पण डॉट बॉल फ्रीट नंतर
फ्रीडचा चेंडू देखील डॉट आला आणि त्यानंतर आपण बघतात हा चेंडू देखील डॉट. उस्मान पटेल 55 धावांची काही आणि 15 चेंडूमध्ये साकारले. बऱ्याच दिवसानंतर एक मोठी काही उस्मानची बघायला मिळाली. तर बघा 6 महिने तब्बल 6 महिन्याची प्रतीक्षा करावी लागली खरं तर या इनिंगसाठी त्याच्या समर्थकांना. आणि या दरम्यान चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपण बघताय. कांचा गजर होतोय. प्रत्येक धावेला सेलिब्रेट केलं जाते मैदानावरती. 4 षटक या दरम्यान संपन्न होत आहे. 77 धावा आपण बघताय त्या धावफलकावरती. प्रोजेक्टेड स्कोर 96 दाखवते स्क्रीनवरती. पण बघूया काय घडेल. त्याला अजून एक यस तर आपण इथे एक सन्मान घेऊया. राहुल स्पोर्ट्स चे मालक राहुल मस्कर इथे आलेत. त्यांच्याकडून मात्र या स्पर्धेमध्ये टी शर्ट बनवलेले आहेत राहुल स्पोर्टकडून. तर त्याचा सन्मान आपण इथे घेऊया. आमचे शेटू ते देखील 2 मॅच खेळले. निसार आहेत व्यासपीठावरती. चला राहुलचा आपण इथे घेऊया सन्मान. प्रशान या. हॅलो. तर राहुल आणि अक्षय तर नावडे संघाचे कोणी खेळाडू थोडा संपर्क साधा आयोजकाशी. प्रशांत खानावकर किंवा नावडे संघाचा कोणी प्रतिनिधी असेल तर संपर्क साधा लवकरात लवकर. हॅलो. तर राहुल मस्कर यांचा इथे सन्मान केला जातोय ज्यांच्या माध्यमातून टी शर्ट नक्कीच या स्पर्धेसाठी राहुल स्पोर्टकडून. तर त्यांचा इथे सन्मान. राहुलचे भाऊ देखील आहेत अक्षय. यस विनोद. तर प्रशांत दादा ठाकूर आणि दिनेश ठाकूर आपल्याला बोलवत आहेत. प्रशांत खानावकर जय हनुमान नावडेचे. प्रशांत खानावकर आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल किंवा कोणीही खेळाडू या ठिकाणी आपण असाल तर संपर्क साधायचा लवकरात लवकर व्यासपीठाशी. प्रशांत ठाकूर आणि दिनेश ठाकूर या ठिकाणी आपल्याला बोलावत आहेत. प्रशांत खानावकर 84 धावा झाल्या धावफलकावरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि हा चेंडू देखील हवेतून जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि पंचांचा इशारा येतो षटकार. आणि या षटकाराने धावसंख्या धावफलकावरती बाग 11 तळोजा संघाची 9 अद्याप. धावसंख्येची बाग खरं तर या ठिकाणी फुलताना आपण बघताय. अप्रतिम बॅटिंग. उस्मान मागाशी एक जीवनदान त्यांना मिळाला तेव्हा त्याने अर्धशतके खेळी साकारली होती. पण आता मात्र चांगला फिनिशिंग टच देत असताना हो काय घडलं. आणि बघा सगळ्या मंडळात सुपला चेंडू होता. हा सुपला होता की काय होता आपण रिप्लेमध्ये बघूया. अक्षय मात्र अंतिम षटक. आणि उस्मानला हा स्ट्रोक खेळण्यासाठी जवळजवळ 2 थर लावावे लागले असते. भरपूर वर होता. व्यवस्थित ग्रीप करताना निसटला चेंडू अक्षयच्या हातातून.
पंचाण शंबर धाव होऊ शकता जर मोठा फटका आला तर. आणि हा चेंडू व्यवस्था अलंग द कार्पेट जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण चेंडू आहे तिथे. हो यावेळेस खूप चांगला रनिंग बिटवीन द विकेट. आणि काय गोंधळ उडतोय. आणि दातिवली संघ काय करतोय. आणि नुसती इथे जणू काय रेस सुरू आहे. आणि चार धावा धावून काढल्यात. मग तो चेंडू आडून फायदा काय झाला प्रश्न आहे. आणि 99 धावा. आणि बघा 99 धावा दुसऱ्यांदा झाल्यात. हा देखील रेकॉर्ड आहे आजच्या रात्रीतला. आधी 99 धावा घोटने गेल्या होत्या रोडपालीच्या अगेन्स्ट. आणि आता 99 धावा या ठिकाणी बाग इलेव्हन तळोजाचे आपण बघताय धावफलकावरती. 100 टार्गेट आहे दातिवली संघासमोर. तर कॉमेंट्री बॉक्समध्ये आय थिंक संदीप पाटील सर जॉईन होतील. आणि खरं तर संदीप पाटील जेव्हा जेव्हा येतात आणि तेव्हा तेव्हा आम्हाला आठवण येते की तळोजा नाईट त्यांच्या कारकिर्दीची खरं तर सुरुवात इथून झाली. आणि जेव्हा जेव्हा संदीप पाटील तळोजा नाईटमध्ये कॉमेंट्री करायचे आजवरही ठाणेकर नेहमीच त्या आठवणींना उजाळा देतात की संदीप सर त्यावेळेस अप्रतिम समालोचक असे. सध्या थोडंसं सूत्रसंचलनाकडे लक्ष त्यांनी केंद्रित केलं आहे. पण अधूनमधून जेव्हा जेव्हा त्यांची इच्छा होते की मला आता कॉमेंट्री करायला हवी तेव्हा तेव्हा ते नक्कीच कॉमेंट्री बॉक्समध्ये येतात. आणि तळोजा हा संघ खेळतो आणि तळोजाकरांनी नेहमीच संदीप पाटील यांना भरपूर भरभरून प्रेम दिलेले आहे. आणि गेले कित्येक वर्षे प्रेम निरंतरपणे टिकून आहे. त्यामुळे आता या मॅचसाठी आपण संदीप सरांना इन्व्हाइट करूया मायक्रोफोनवरती. जिथे 100 धावा करायचे आहेत जय हनुमान दातिवली विशाल मडवीच्या संघाला एक खूप मोठा डोंगर त्यांना सर करायचा आहे. पण बघूया द्वितीय सत्रामध्ये हा पराक्रम होईल का की इथून बाग इलेव्हन तळोजा संघ या धावसंख्येपासून त्यांना रोखेल. ऐकूया आपण गेले कित्येक वर्ष आपण जो आवाज सातत्याने या जिल्ह्यामध्ये ऐकत आलेले आहेत. अनेक मोठमोठ्या स्पर्धांची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावरती आयोजक विश्वासाने देत असतात त्यांना आपण ऐकूया. द्वितीय सत्रामध्ये येत आहेत रायगड कॉमेंटेटर असोसिएशनचे सन्माननीय अध्यक्ष संदीप पाटील सर. धन्यवाद. हॅलो. थँक्यू सो मच विनोद पाटील सर. हॅलो. तो चलते हैं मैदान की तरफ. यहां पर तळोजा के तमाम दर्शक इस मैच का लुप्त उठाते हुए नजर आ रहे हैं ताकि पहले दौर का अंतिम मुकाबला है यहां से जीतने वाली टीम खेलेगी. स्वर्गीय सुधीर तांडेल रायगड एक्सप्रेस सुधीर तांडेल धीर स्मृति जस्कार इनके खिलाफ. तो जस्कार टीम के कैप्टन राकेश तांडेल आपको भी यहां पर तैयार रहना है. यहां से जीतने वाली टीम खेलेगी आपके साथ और उसके बाद होगा लकी ड्रॉ. तो तमाम दर्शक इस मैच का आनंद ले रहे हैं. देखा जाए तो उस्मान पटेल का आज सही मायने में इस मैच में बोलबाला रहा. काफी खूबसूरती के साथ इस मैदान के अंदर उस्मान पटेल ने अपनी पारी यहां पर अदा की. 20 गेंदों में 66 रन जिन्होंने अपने खाते में जोड़े हैं. और दूसरी तरफ उस्मान का साथ दिया अफान पटेल जिन्होंने 6 गेंदों में 17. अली पटेल 5 गेंदों में 7. लेकिन कहीं देखा जाए तो मैदान के अंदर जिस तरह से गेंदबाजी हो रही थी विशाल मडवी के नेतृत्व में दातिवली टीम खेल रही है. और हर एक गेंदबाज यहां पर काफी महंगा साबित हुआ. ताकि पहली ओवर में मनोज मात्रे जिन्होंने 21 रन खर्च किए. दूसरी ओवर में विनीत मडवी जिन्होंने 30 रन खर्च किए. अक्षय मात्रे ने थोड़ा सा कमबैक देने की कोशिश की 12 रन दिए. यस देखिए अभी तक इनाम आ रहे रायगढ़ और मुंबई का जो मैच हुआ तो भोलाना शेठ पाटिल वल्लभ सरपंच और युवा नेतृत्व नितेश शेठ पाटिल घोट इनकी तरफ से ओमकार पाटिल के लिए 2000 रुपए का इनाम यहां पर हमारे पास जमा हो चुका है. धन्यवाद.
नीतेश पाटिल, बहुत सा इनाम आज ओमकार पाटिल, संकेत पाटिल ने कमाया है और आज नहीं जमा हो चुके। ओमकार पाटिल आएंगे तो देंगे उनके कन्या को हम 2000 देंगे घर जाने के बाद। पार्टी तो बनेगी आज, पार्टी तो बनेगी। केतन पाटिल आमचे आडिवली चे केतन दादा या हरीश शेट मात्रे आमचे भाई पाटिल चंद्रकांत नावडेकर बसा व्यासपीठ पर आमचे राम मामा पाटिल मात्र खरोखरच खूप क्रिकेटची आवड या व्यक्तिमत्त्वाला आहे। यस गेम स्टार्ट हो रही है। यस रुशल पाटिल घोट गोल्डमैन यहां पर आए हैं हमारे शिवा गोंदली संदेश। शिवा आइए इस मंच के ऊपर, आपका भी स्वागत है। लेकिन ये देखिए यहां पर शुरुआत अच्छी हो रही है। 100 मानो बनाने हैं लेकिन 100 बनाने के लिए जरूर हम मेहनत करेंगे, पसीने बहाएंगे। तो यहां से पहली स्टार्ट हो चुकी है बल्लेबाज जयेश मात्रे द्वारा चौका आता हुआ। ओवर की शुरुआत यहां पर इब्राहिम पटेल की तरफ से हो रही है। लेकिन आज विशेष बात मैदान के अंदर ध्यान दिया जाए, देखा जाए तो आज जो ऑर्गेनाइज कमेटी में हम हमेशा देखते थे बड़ी प्रतियोगिता जिनके माध्यम से तलोजा में ऑर्गेनाइज की जाती है, वो हमारे ताहिर शेख पटेल आज मैदान के अंदर उतरे हैं। क्या बात है। हाँ बढ़िया प्रयास था, अच्छी गेंद यहां पर नजर आई। घुटनों के बल के ऊपर इस गेंद को खेलने की कोशिश जरूर की थी लेकिन बल्लेबाज इस गेंद को नहीं समझ पाए। जयेश डॉट गेंद की यह समाप्ति। 100 रन 100 रन यहां पर पूरे करने हैं, जीतने के लिए 100 रन चाहिए। इब्राहिम किए गेंद, कवर के ऊपर से खेलने का प्रयास, बिल्कुल गेंद जाती हुई सीमा पर 4 रन। हमारे आरिफ बाउदीन, यस यस, ये पुराने चेहरे आप कहीं ना कहीं सामने आ रहे हैं धीरे धीरे। तो आरिफ बाउदीन आपका भी स्वागत है। ताहिर शेट देखिए आपके ऊपर हमारे लिए भी इनाम लग चुका है। अब यदि आप वहां पर कैच पकड़ेंगे तो आपको 1000 तो मिलेंगे और आरिफ बाउदीन हमें भी 1000 देंगे, तो जरूर पकड़िए कैच। तो ऐसे तो लोजा के हमारे दर्शक है। यस बेहतरीन, बढ़िया प्रयास, अच्छी गेंद यहाँ पर कमबैक दिलाते हुए जयेश पाटिल, जयेश मात्रे यहाँ पर अच्छा प्रयास करते हुए। देखा जाए तो दातिवली टीम खेल रही है। दातिवली यानी कि एक लेजेंड क्रिकेटर, सीनियर क्रिकेटर हमारे मोतीराम दादा दलवी यदि मैच देख रहे हैं तो दादा का भी हम स्वागत करते हैं, शुक्रिया अदा करते हैं। अच्छा बहुत साल का तजुर्बा, अच्छा क्रिकेट उन्होंने खेला है, आज 40+ में है। और बेहतरीन बेहतरीन जाएगी गेंद, सीमा रेखा बाहर 6 रन। कोशिश हो रही है, कोशिश होनी भी चाहिए क्योंकि यहाँ पर दातिवली टीम को भी कम नहीं लेखना चाहिए क्योंकि जिनके अंदर भी दम कम है, विशाल मडवी जैसा खिलाड़ी। यस धन्यवाद हरेश शेट मात्रे। यस कल भी आपको उपस्थित रहना है, हमारे विश्वनाथ शेट ठाकुर इनके खास दोस्त हैं और बिल्कुल आज विश्वनाथ शेट ठाकुर हमारे बीच नहीं है लेकिन उनके यादों को ताजा किया जा रहा है उनके सुपुत्र द्वारा, प्रशांत विश्वनाथ शेट ठाकुर और रोशन विश्वनाथ शेट ठाकुर। इनकी ओर से यह बेहतरीन बड़ी प्रतियोगिता, रायगढ़ की शान शौकत से भरी प्रतियोगिता। बेहतरीन शॉट, बिल्कुल गेंद गैप ढूंढी है सीमा रेखा के बाहर जाती हुई 4 रनों के लिए। और इसी 4 के साथ पहले ओवर का खेल हुआ समाप्त। 18 रन यहां पर स्कोर कार्ड के ऊपर, यानी कि 20 रनों का औसत है। तो जरूर 18 तो आ चुके हैं तो शुरुआत यहां पर तगड़ी होती हुई नजर आ रही है। ये देखिए बढ़िया चौका। और जब रायगढ़ मुंबई मैच हो रही थी तो दर्शक ही दर्शक और ज्यादा तौर पे 50% दर्शक शाबो तलोजा के थे,
और ये कुछ अलग हमारा प्लान था। सो बिल्कुल अच्छा, क्योंकि दर्शक देखा जाए तो जब भी तलोजा उस्मान पटेल की मैच हो तो दर्शकों की कमी नहीं रहती। तो हमारे जवाद पटेल साहब भी मैच का आनंद लेते हुए लाइव के माध्यम से उनकी भी उपस्थिति, नवफील पटेल से सर उनका भी काफी अच्छा योगदान है प्रशांत के लिए। तलोजा के हर एक इंसान का अच्छा योगदान इस टूर्नामेंट के लिए रहा है। सो यहाँ पर अब उस्मान पटेल गेंदबाजी के तौर पे खरगड़ेन की तरफ से ये गेंद, पहली गेंद जैसे उस्मान ने लगाए बड़े बड़े हित, वैसे यहाँ पर ईट का जवाब पत्थर से मिलता हुआ। गेंद जाती हुई सीमा रेखा के बाहर, 6 रन। बल्लेबाज जयेश म्हात्रे, अक्षय म्हात्रे के बल्ले से अब आता हुआ छक्का। एक बार शुरुआत की पहली ओवर में जयेश म्हात्रे ने, जिन्होंने 18 बनाए और अब अक्षय म्हात्रे यहाँ पर लग चुके हैं जो शुरुआत से ही छक्का लगाते हुए नजर आए हैं। ये देखिए बेहतरीन कवर का अप्रतिम प्रयास था, गेंद को रोकने में कामयाब। दूसरे रन के लिए पलने का इशारा था लेकिन मना किया वहां पर अंतिम दौर में जयेश म्हात्रे ने, अक्षय ने। तो 1 रन स्कोर आ गया था हुआ 25 के ऊपर। टॉस इनके बीच में होगा जीनित पवार, किसका टॉस करना है आपको? अब इनको जीतने तो दोनों में से फिर वो जस्कार के खिलाफ खेलेगी। यस रुशल पाटिल गोल्डन मैन हमारे घोट के, उनका सम्मान वहां पर किया जाएगा। चलिए प्रशांत परमोंटी रुशल का आप सम्मान कीजिए वहां पर। ओ बेहतरीन बेहतरीन गुड गया, इस बीच घुटनों के बल के ऊपर खेलने की कोशिश की थी। गेंद जाती हुई सीमा रेखा बाहर, 4 रन। ये देखिए स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं किस तरह से इस शॉट को खेला था बल्लेबाज जयेश म्हात्रे ने। हमारे अजय वर्देकर यहाँ पर अच्छी स्कोरिंग करते हुए, कंचन पालकर को थोड़ा सा रेस्ट वो दे रहे हैं। तो सम्मान वहां पर गोल्डन मैन पोंटी पाटिल, रुशल। लाइट बंद करा दी, समोर कोण? इनोवा है बघा, इनोवा, इनोवा है बघा, इनोवा। हा समोर हाँ, थैंक यू। हेलो, फिर से एक बार उस्मान, थोड़ी सी लोअर पुलटस थी, बिल्कुल बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन में। 1 रन जरूर, दूर से खिलाड़ी आए गेंद की तरफ, तब तक 1 रन लेने का मौका। और ऐसे 1 रनों के साथ स्कोर देखा जाए तो 30 रनों के ऊपर, अभी भी 70 रन चाहिए जीतने के लिए। उस्मान पटेल फिर से एक बार, और ये अच्छी गेंद थी, बेस्ट लगा जरूर था लेकिन विकेटों के पीछे वहां पर ताहिर मौजूद हैं। तो यहाँ पर डॉट गेंद, कमबैक यहाँ पर दिलाते हुए उस्मान पटेल। 19 गेंदें बची अब देखा जाए तो, बड़ा लक्ष्य अभी भी तय करना है। ये देखिए यहाँ पर ये एक और अच्छी गेंद। अब 2 ओवर का खेल समाप्त हुआ, 2 ओवर के समाप्ति के बाद टोटल 30 रन जीतने के लिए, 18 गेंदें बची हैं और 70 रन चाहिए। 18 गेंदें 70 रन, काफ़ी बड़ा फासला अब यहाँ पर तय करना है। तो इमरान काडी आज बहुत खुश हुए हैं ओमकार पाटिल की बल्लेबाजी देखकर, तालियों के ऊपर तालियां वो बजा रहे थे जैसे ओमकार खेल रहे थे रायगढ़ और मुंबई में।
और काफी मजे लूटे वह कुणाल दाते, विनोद पाटिल, समीर सोमने ने भी, क्योंकि मैच ही ऐसा हुआ, पैसा वसूल। और ऐसे होते बड़े मुकाबले, ऐसे होते इजीली किसी के पक्ष में वो मुकाबले नहीं जाते हैं, क्योंकि ताकत दोनों की बराबर रहती है। और ताकत यहाँ पर दिखाई मुंबई ने, ताकत दिखाई, डबल ताकत दिखाई रायगढ़ ने। रायगढ़ में खास तौर पे मुरबी के सितारे चमके। कुणाल, आपके भी इस क्रिकेट कमेंट्री के करियर में पहली मर्तबा आप भी संभ्रम में पड़ते होंगे, हुए होंगे कि दो मैन ऑफ द मैच खिलाड़ियों को ऐसा परफॉर्मेंस होना चाहिए, कि सोचने को विवश होना चाहिए कि किसको आप, किसका सिलेक्शन किया जाए। खेल अच्छा रहा बिल्कुल। सो यहाँ पर एक रन मिली, स्कोर एक से आ गया था हुआ, तकरीबन 31 रन अब जीतने के लिए 69 रनों की अभी भी जरूरत, 17 गेंदे बची हैं। तातीवली टीम यहाँ पर खेल रही है बिल्कुल, थोड़ी सी गेंदबाजी में काफ़ी मार पड़ी, गेंद हवा में, कैच के नीचे हैं उस्मान पटेल और नहीं चुकेंगे और लिया कैच। तो यहाँ पर गेंदबाजी में हम देख रहे हैं तीसरे गेंदबाज का इस्तेमाल, दानियल खान, दानियल खान। यहाँ पर डॉक्टर इद्रीस भी हैं मैदान के अंदर, तो शायद डॉक्टर इद्रीस का भी इस्तेमाल जरूर हो सकता है, एक बड़े गेंदबाज रफ्तार के सौदागर। तो यहाँ पर हमारे नसरुद्दीन पटेल, वो भी इस मंच के ऊपर तशरीफ ला चुके थे, उनकी भी काफ़ी मेहनत है इस टूर्नामेंट के लिए। प्रशांत विश्वनाथ शेठ ठाकुर, इनके लिए काफ़ी अच्छा योगदान इस टूर्नामेंट के लिए, नसरुद्दीन पटेल का भी नज़र आया है, तो नच्चू का भी हम स्वागत करते हैं। तो नए बल्लेबाज निवृत्ति मात्रे मैदान के अंदर आते हुए, सो दानियल खान फिर से एक बार, पंद्रह बीस कदमों का रनअप यहाँ पर नजर आता हुआ, और लेकिन यहाँ से नए बल्लेबाज मैदान के अंदर निवृत्ति मात्रे इस वक्त खेलते हुए नजर आते हैं, जो वनडाउन के ऊपर आए हैं। पहला विकेट अक्षय मात्रे, जिन्होंने 5 गेंदे पेश की, 7 रनों का योगदान दिया। उठाने की कोशिश, गेंद हवा में, विकेटों के पीछे बिल्कुल शॉर्ट फाइन में जाती हुई गेंद, वहाँ से दूर से गेंद निकली लॉन्ग लेग में 4 रनों के लिए, बढ़िया चौका। और इस 4 रनों के साथ स्कोर देखा जाए तो तकरीबन 35 रनों के ऊपर पहुँचता हुआ। 24 लाइव इवेंट्स के माध्यम से इस प्रतियोगिता का लाइव कवरेज दिखाया जा रहा है। संदेश पाटिल, उनकी पूरी टेक्निकल टीम यहाँ पर अच्छा काम कर रही है। 19 तारीख से वो पूरी तरह से तैयारी के साथ इस टूर्नामेंट का हल दर्शकों तक पहुंचा रहे हैं, जिसमें हमारे चाबो टेक्निकल ऑपरेटर विवेक है और हमारे सभी कैमरामैन। ओ अच्छी गेंद, बढ़िया गेंद थी। देखिए ये नए यंगस्टर तलोजा टीम में अच्छा कीर्तिमान करते हुए नजर आ रहे हैं। इससे पहले देखे जाए तो तलोजा की 4 टीमें श्रृंखला में खेली, जिसमें से 3 टीमें कल खेली गई थी, लेकिन तीनों को यश नहीं मिला था चाबो। लेकिन आज यहाँ पर मेन टीम खेल रही है, तो अच्छा परफॉर्मेंस तो दिया है अब तक, जीत के करीब पहुँचने की कोशिश बिल्कुल उनकी हो रही है। अब तक जीत उनके दरवाजे के ऊपर खड़ी तो हो चुकी है, लेकिन अंदर नहीं आई है, क्योंकि अभी तक दरवाजे जीत के लिए पूरी तरह से खुले नहीं है, क्योंकि कड़ी चुनौती दे रही है यहाँ पर दातिवली टीम। संघर्ष कर रही है, लेकिन संघर्ष बड़ा करना होगा, क्योंकि मैच धीरे धीरे उनके हाथ से छूटता चला जा रहा है, क्योंकि 13 गेंदें अब बची हैं और जीतने के लिए 64 रन, 64 रन्स टू विन, 13 बॉल्स, तो बिल्कुल यहाँ पर ये फासला जो है काफ़ी बड़ा बनता जा रहा है। अब इस फासले को दूर करना है तो कहीं ना कहीं हर एक गेंद के ऊपर बड़े बड़े हिट खेलना बेहद ज़रूरी होगा। हमारे आयुब सेट भी इस मैच का आनंद ले रहे थे, और क्लीन बॉल दानियल खान को मिली ये सफलता, और इसी के साथ
दातेवली टीम को लगता हुआ एक और झटका। चार और तीन ओवर का खेल समाप्त हो चुका है। तीन ओवर के समाप्ति के बाद टोटल 35 रन 36 रन तो अब आए विशाल मडवी। विशाल मडवी यानी कि शांत स्वभाव के ये खिलाड़ी है। और ये देखिए हमारे रोशल पाटिल गोल्डन मैन, इनका सम्मान इस मंच के ऊपर होता हुआ। हमारे इस टूर्नामेंट के सर्वे सर्वा रोशन विश्वनाथ शेठ ठाकुर और ओमकार पाटिल जिन्हें अभी अभी मैन ऑफ द मैच का खिताब मिला रायगढ़ मुंबई में, तो उनके शुभ हाथों से ये सम्मान रोशल पाटिल का गोल्डन मैन इनका होता हुआ। तो घोट टीम आज दो मुकाबले जीत चुके हैं, कानपोली टीम आज दो मुकाबले जीत चुके हैं, लेकिन एक मुकाबला जस्कार टीम जीती है। अब यहाँ से कौन सी टीम एक मुकाबला जीतेगी जो जस्कार के साथ खेलेगी, उसमें से जीतने वाली टीम दो मुकाबले जीतकर लकी ड्रॉ के रेस में पहुँचेगी और उनके जिन्हें लकी ड्रॉ मिलेगा वह सुपर 12 में बिल्कुल पहुँचेगा, लेकिन जिनका लकी ड्रॉ नहीं मिलेगा उनका मैच होगा। यस, अब देखिए ये देखिए हमारे जिलानी घर पे जा रहे हैं। ओके ओके, जिलानी पटेल हमारे ओवा के, हमारे जहीर शेठ पटेल भी इस मैच का मजा ले रहे हैं लाइव के माध्यम से। हमारे अच्छे मित्र हैं जहीर पटेल तो ओवा के। तो डॉक्टर इदरीस रफ्तार के सौदागर इस बीच कवर के दिशा में खेलने का प्रयास बिल्कुल गेंद जाती हुई। तो यहाँ पर बिलाल आए थे गेंद की तरफ। तो देखिए आज तलोजा में सभी पुराने खिलाड़ी नजर आते हुए इस मैदान के अंदर। मोहम्मद तला भी यहाँ पर हैं, बिलाल बहुत दिनों बाद, ताहिर पटेल साहब को देख रहे हैं हम, लेकिन डॉक्टर इदरीस वो भी इस मैच में खेलते हुए बाक तलोजा की तरफ से। इस बीच उठाने की कोशिश फिर से एक बार डिफेक्शन कवर में मोहम्मद तला गेंद की तरफ आते हुए, जब तक गेंद को रोका जाए तब तक वहाँ पर बल्लेबाज विशाल मडवी ने लिया एक रन। विशाल मडवी की ये कप्तान से हम देख रहे हैं दातेवली टीम के लिए, हमेशा उन्होंने अच्छी कप्तानसी किए हैं, लेकिन आज गेंदबाजों ने बिल्कुल अच्छा प्रयास नहीं किया इस मैदान के अंदर। उम्मीदें थी बिल्कुल इस मैदान के अंदर दातेवली टीम की तरफ से। और ताहिर पटेल साहब, राजकीय क्षेत्र में आपका नाम तो काफी बड़ा है, लेकिन क्रिकेट में जो अच्छे अच्छे के पसीने छूट जाते हैं, लेकिन ये खेलने की आस उन्होंने जताई, मंशा जताई और आज वो मैदान के अंदर उतरे, तो ज़रूर उनका भी हम स्वागत करते हैं। सो एक रन जरूर, दो रन जरूर मिले। उड़ाने की कोशिश गेंद जाती हुई, उनके क्षेत्र में अच्छा फील्ड का प्रयास, वहाँ पर दानियाल अपनान वहाँ पर थे। सो डॉक्टर इदरीस यहाँ पर अच्छा प्रयास करते हुए। दूसरे दिन की बात करें तो सुपर 12 में कल्याण डोंबिवली से बिलोंग करने वाली टीम जयदुर्गा माता काटरी टीम पहुंच चुकी है सुपर 12 में। काफ़ी जल्लोश उन्होंने मनाया था, आनंदा दादा पाटिल और रोहित ने भी काफ़ी अच्छी पारी खेली थी उस मैच में। राज पाटिल का अच्छा प्रयास रहा उस पूरे मैच में, लेकिन दातेवली टीम का परफॉर्मेंस तो अच्छा आज नहीं दिख रहा है, लेकिन यहाँ पर कोशिश हो रही है। चौका आया था विशाल मडवी के बल्ले से, चार रनों के साथ स्कोर 45 के ऊपर 45। हाँ अच्छी गेंद, ये देखिए रफ्तार भरी और इसी के साथ ओवर का समापन। तो चार ओवर का खेल समाप्त हो चुका है, टोटल 45 रन। अब जीतने के लिए छः गेंदें 55 रन चाहिए। चलिए थोड़ी सी जल्दबाजी कीजिए तलोजा टीम, इसके बाद दो मुकाबले और बाकी हैं।
तो अंतिम ओवर यहां पर लेकर आए हैं गेंदबाजी में इब्राहिम पटेल। इब्राहिम यस यस उस्मान उस्मान सो उस्मान पटेल यहां पर अंतिम ओवर जो खुद की तरफ से दूसरा ओवर फेंक रहे हैं। और ये देखिए एक और पॉइंट से गेंद को निकाला है सीमा रेखा के बाहर चार रनों के लिए, बढ़िया चौका। और इस चार रनों के साथ स्कोर देखा जाए तो 49 रन। अब यहाँ से 51 रन चाहिए जीतने के लिए, बची हुई पांच गेंदे 51 रन। और ये देखिए बेहतरीन विकेट निवृत्ति के बल्ले से आता हुआ ये शानदार छक्का। और इस छक्के के साथ स्कोर देखा जाए तो 55 रनों के ऊपर पहुंचता हुआ हमारे बारापाड़ा के आतिफ दलवी, वो भी इस मैच का आनंद लेते हुए। देखिए जब भी उस्मान की मैच हो तो वो हमेशा देखते रहते हैं, हमारे साबिर शेख दलवी वो भी मैच देख रहे हैं बारापाड़ा के सरपंच। तो ये देखिए अच्छा कैच लिया और अपना ने कैच लिया और इसी के साथ एक और विकेट का पतन। अब अनिकेत मात्रे, जब भी टीम थोड़ी सी मुश्किल में आती है तो सबसे बड़ा दुख किसको होता है, वो 12वां खिलाड़ी। तो हमारे दातिवली के पंकज पाटिल थोड़े से नाराज हैं, लेकिन कोई बात नहीं पंकज पाटिल, आपकी भावनाओं को हम बेशक जानते हैं, लेकिन आज परफॉर्मेंस अच्छा नहीं तो कल ज़रूर होगा जिससे ज़रूर आपको उतरना होगा, मन के अंदर कॉन्फिडेंस बढ़ाना होगा क्योंकि दातिवली एक अच्छी टीम है, कल्याण डोंबिवली में अच्छा परफॉर्मेंस हमेशा देती रहती है, लेकिन आज उनका इस मैदान के अंदर कुछ अच्छा खेल नहीं रहा। तो स्कोर 1 से यहाँ पर आ गया था वह 56 रन। अब जीतने के लिए 3 गेंदे 44। और यहाँ पर ये हार का अंतर थोड़ा सा कम किया जा रहा है, ये छक्का आया एक बॉल 38 रन चाहिए जीतने के लिए। तो इसके साथ ये मुकाबला आसान से जीत हासिल की 38 रनों से तलोजा टीम ने, अभिनंदन हार्ड लक टीम दातिवली। तो नेक्स्ट टूर्नामेंट के लिए आपको भी हम शुभकामनाएं देते हैं। 20 गेंदों में 66 रन उस्मान पटेल, आइए मैन ऑफ द मैच का खिताब लेने के लिए और टॉस के लिए भी आना है। सलाह लगे टॉस सटिया राकेश मी सला धोनी कैप्टन या ए ट्रॉफी दे मोंटी ट्रॉफी दे आणि रायगडचे लॉयड आम्ही निलेश परदेशी यांना विनंती करू की आपण आपल्या सुभाष ते मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक देऊन उस्मान पटेल याला आपण सन्मानित करायचं। चला उस्मान लगेच या टॉस साठी देखील या इब्राहिम भाई। उस्मान आज आपने अपने दर्शकों को खुश किया तलोजा के, काफी खुशी महसूस की। ऐसा नीलेश परदेश इनके शुभातों से ट्रॉफी टॉस लिए टॉस साठी या राकेश तर नीलेश परदेश यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते टॉस करायचा। उस्मान या